आणि थेट जाऊयात मुंबईमध्ये. संजय राऊत सध्या बोलत आहेत. सर, नागपूरच्या दौऱ्यावर आपण निघालेले आहात, कशा प्रकारे पक्षाचे कार्यक्रम असेल, काय नेमकं दौरा? संपूर्ण महाराष्ट्रातच पक्षाचा कार्यक्रम सुरू आहे आणि आता लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा राज्यात पक्षाच्या कार्यासाठी बाहेर पडतील. त्याच्यामुळे पक्षकार्य ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. तर मी नागपूरला परत चाललो आहे. पुढल्या 2-3 दिवसामध्ये अनेक शाखांचे उद्घाटन आहेत नागपूरला. पक्षाचे मेळावे आहेत, कार्यकर्त्यांचे मेळावे आहेत, भेटीगाठी आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या दृष्टीनं पक्षाची बांधणी सुरू आहे. कालच माझं माननीय उद्धव साहेबांशी चर्चा झाली नागपूरविषयी. नागपुरात संघटनात्मक दृष्टीनं काही नवीन प्रमुख नेमणुका करण्यासंदर्भात त्यांच्या सूचना आहेत, त्याही पुढे जातील. पण विदर्भात जर पक्ष वाढवायचा असेल, शिवसेना वाढवायची असेल, तर नागपुरात घट्ट पाय रोवले पाहिजे. उपराजधानी आहे, हिंदुत्वाचा गड आहे आणि एकीकडे तिथे शिवसेनेची ताकद फार चांगली होती, आताही वाढेल. जेव्हा नेते जातात आमच्यासारखे, तेव्हा मोठ्या प्रमाणात लोक जमतात, कार्यकर्ते जमतात, विविध क्षेत्रातले मान्यवर जमतात आणि त्या सगळ्यांना पक्षाबरोबर शिवसेनेबरोबर काम करण्याची हळूहळू त्याला कसा आकार द्यायचा हे पाहू. लवकरच नागपूरला आदित्य ठाकरे सुद्धा जाणार आहेत शासकीय कामासाठी, तेव्हा ते सुद्धा पक्षासंदर्भात काही भूमिका घेतील. बोला अजून काय? नागपूर विदर्भात जाणीवपूर्वक विशेष लक्ष दिलं जात आहे का? शिवसेना लक्ष केंद्रित करते का नागपूर? नक्कीच, संपूर्ण महाराष्ट्रातच लक्ष आम्ही केंद्रित करत आहोत. पण विदर्भात प्रामुख्याने आम्ही लक्ष घालायला सुरुवात केलेली आहे. जर विधानसभेत महाराष्ट्राच्या 2024 साली मजबूतीनं आम्हाला परत एकदा उभं राहायचं असेल, तर विधानसभेच्या 65 जागा असलेला विदर्भात आम्हाला उभारी घ्यावी लागेल, झेप घ्यावी लागेल, काम करावं लागेल. मोठ्या प्रमाणात तिथे आमचं कार्य होतं आणि आहे. अनेक जिल्ह्यामध्ये नव्यानं कार्य सुरू झालेलं आहे. आम्ही आपल्याला सांगितलं की लवकरच माननीय उद्धव साहेबसुद्धा पक्षकार्यामध्ये विदर्भाच्या किंवा संपूर्ण महाराष्ट्राच्या स्वतः लक्षात दौऱ्यावर काल माझी चर्चा झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ते संपूर्ण राज्याकडेच पाहत आहेत. पण अनेक बाबतीत गेल्या काही दिवसापासून काही त्यांच्या प्रकृतीची कारणं होती, काही कोविडची कारणं होती, त्यातून आता आम्ही सगळे बाहेर पडलेलो आहोत आणि संघटनात्मक बांधणीला प्राधान्य हे आम्हाला देणं गरजेचं आहे आणि आम्ही ते द्यायला सुरुवात केली. सर, गृहखात्याविषयी आपण वारंवार टिप्पणी केलेली होती. काल पदोन्नतीमधल्या बदल्या ज्या त्या केल्या, रात्री केल्या आणि सकाळी ते थांबवण्यात आलं, कसं बघताय? कुठल्या बदल्या थांबवल्या? नाही, कोणत्या नावं सांगा ना मला. ते नाव बरीच आहेत सर, पण अवघ्या काही तासातच पदं. असं काही नाही आहे, हा गृहखात्याचा अंतर्गत विषय आहे, शासकीय विषय, त्याच्यावरती मी बोलणार. सर, नागपूर दौरे में मैं जा रहा हूँ, उसमें नई बात क्या है? मैं पार्टी का नेता हूँ, पार्टी का जो संगठनात्मक जो ऑर्गेनाइजेशनल वर्क होता है उसके लिए जाना पड़ता है. विदर्भ एक महाराष्ट्र का एक बहुत महत्वपूर्ण हिस्सा है, जहाँ सबसे ज़्यादा विधायक चुन के आते हैं 65. हमारे वहाँ MPs हैं, MLAs हैं. 2024 की तैयारी अभी से शुरू करनी है, तो नागपुर पर ध्यान देना पड़ेगा. नागपुर हिंदुत्व का गढ़ रहा हमेशा, तो शिवसेना को वहाँ जाकर अपना भी झंडा गाड़ना है. महानगर पालिका का चुनाव है नागपुर में, ये सब कुछ देखना पड़ेगा. आदित्य ठाकरे भी जाएंगे, आदित्य जी जाएंगे, उद्धव जी का भी ध्यान है विदर्भ की. और मुझे कल मेरी बात होगी उद्धव जी से, हमारे पार्टी चीफ से, और उनका भी कहना है कि
विदर्भ के तरफ ज़्यादा ध्यान देना चाहिए हमको, और मुझे लगता है आने वाले दिनों में उद्धव जी भी विदर्भ के दौरे पर जा सकते हैं। रवि सर, कोरोनाच्या 2 वर्षाच्या काळात महाविकास आघाडी सरकारमध्ये जवळपास 18 मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले, कोट्यवधीचं ते बिल आहे आणि ते सरकारकडून वसूल केलं, सरकारी यंत्रणेवरती मंत्र्यांचा विश्वास नाही का? ऍक्च्युअली मी कसं काय तुम्हाला, ऍक्च्युअली मी बोलणं बरोबर नाही, शासकीय विषय आहे, तुम्ही संदर्भ त्या संबंधित खात्याशी, अर्थमंत्र्यांशी, आरोग्यमंत्र्यांशी बोललं पाहिजे। बघा, आपण पाहिलं असेल की सरकारनं किंवा गृह खात्यानं कठोर कारवाई केल्यानंतर एसटीचा संप जवळजवळ संपलेला आहे। कोणीतरी महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होतं, कामगारांना हाताशी पकडून, कुठली तरी एक अज्ञात शक्ती ही कामगारांना भडकवून मुंबईसह महाराष्ट्रामध्ये उद्रेक घडवायचा प्रयत्न करत होतं, पण त्यांना दुर्बुद्धी सुचली आणि ते माननीय शरद पवार यांच्या घरावर चाल करून गेले आणि तिथेच ठणकी पडलेली आहे। सरकारनं कठोर कारवाई करून यांचं नेतृत्व करणारे जे लोक होते, सामाजिक तत्व ज्याला आपण म्हणतो, आणि ज्यांना काही राजकीय शक्तींचा पाठिंबागून त्यांना पाठबळ होतं, ते सगळे तुरुंगात गेल्यामुळे, त्यांची महाराष्ट्र दौरा सुरू झाल्यामुळे पोलिसांच्या माध्यमातून जवळजवळ 80,000 कामगार आज कामावरती परतलेले आहेत आणि लाल परी धावू लागलेली आहे, ही आनंदाची गोष्ट। सर, गाढव नेमकं कोणाला म्हटलेलं आहे? गाढवाचं काय असं? बऱ्याच जणांना आपण गाढव म्हणतो, कायदा गाढव आहे असंही आपण म्हणतो, बरं का? पण आता ज्या कायदेशीर कारवाया सुरू आहेत त्या पाहता महाराष्ट्रात कायद्याचं राज्य सुरू झालंय परत कडक, हे आपण पाहिलं असेल। सर, राज ठाकरेंची 1 तारखेला औरंगाबादमध्ये सभा होते, त्याला अनेकांनी, महाराष्ट्रामध्ये खूप सभा होतात राजकीय, लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी राजकीय सभा होत असतात, प्रत्येक सभेवर लक्ष देता येत नाही। सर, देवेंद्र फडणवीस यांनी काल असं म्हटलेलं आहे की मुंबईच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांचे प्रॉपर्टी विका आणि शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी सरकारकडे पैसे नसतील तर असं, मग हा अख्खा देशच उद्योगपतींना विकलेला आहे। केंद्र सरकारनं अनेक सार्वजनिक उपक्रम, अनेक उद्योग, एअर इंडियापासून, बरं का, नेल्को, बाल्को, विमानतळ, सगळंच विकलेली आहे, मग त्यातून तुम्ही शेतकऱ्यांना का पैसे देत नाही? अख्खा देशच विकला ना। आपल्या मस्जिदल्या 2 उद्योगपतींना हे जे राहुल गांधी म्हणतात त्या सत्य आहे, देश विकल्यावर तुम्ही अजून तुम्हाला काय विकायचं बाकी आहे? कोणाच्या प्रॉपर्ट्या विकताय? हा देश, ही आपली ही देशाची संपत्तीच आपण विकलेली आहात, ती विकून जर तुमचं पोट भरलं नसेल तर अजून काय तुम्हाला विकायचं? शेतकऱ्यांना तुम्हाला द्यायला पैसे नाहीत, तुम्ही आमच्या गरिबांच्या खात्यावरती 15 लाख रुपये टाकणार होता, इतर अनेक तुमची योजना होत्या, त्यासाठी तुम्ही हा देश जवळजवळ इथलेला आहे। सर, आपण आधी कहा की सेंट्रल गव्हर्नमेंटने पूरा देश बेचा इसके ऊपर मैंने ही नहीं कहा, सवाल क्या आप देख लेना। सर, देवेंद्र फडणवीस जी ने ऐसे कहा है कि मुंबई के स्थायी समिति के अध्यक्ष जी का पूरा प्रॉपर्टी बेचकर शेतकरी जो है, किसान जो है, पैसा देना चाहिए। देवेंद्र फडणवीस जी बहुत ही ब्रिलियंट लीडर है, उनका सुझाव बहुत अच्छा है, देश बहुत ही बड़ा है, किसानों का मुद्दा पूरे देश में है, अगर किसी की प्रॉपर्टी बेचकर किसानों को मदद हो सकती है तो 7 साल में केंद्र सरकार ने पूरा देश को बेच डाला है ना, देश की पूरी प्रॉपर्टी बेच डाली है, एयर इंडिया बची थी वो भी बेच डाली, और क्या बेचना बाकी है? तो दीजिए किसानों को मदद जो दुनिया, आप महाराष्ट्र के किसी व्यक्ति के ऊपर क्यों आ रहे हो? देश में बचा क्या है आप बेचने लायक? कुछ नहीं बचा है, सभी पब्लिक सेक्टर्स, सभी सार्वजनिक उपक्रम, देश की सभी संपत्ति को बेच डाला है, तो आप महाराष्ट्र में किसी व्यक्ति का नाम लेकर बोलते हो उसकी प्रॉपर्टी बेचकर किसानों को मदद करो, तो आपने देश बेचा है, वो पैसा कहाँ गया बताइए।
आतापर्यंत 15 ऑगस्टच्या दिवशी लाल किल्ल्यावरून संबोधित करत होते, परंतु यावेळेस ती परंपरा मोडीत काढून प्रकाश पर्वाच्या मुहूर्तावर. ठीक आहे, बघा की असं आहे की प्रधानमंत्री एखादा विषय वेगळ्या पद्धतीने मांडू शकतात. प्रधानमंत्र्यांच्या प्रत्येक कृतीवर टीकाच करायला पाहिजे असं नाही. त्यांना जर देशाला काही संबोधन करायचं असेल तर त्यांचा अधिकार आहे, सरकार आहे त्यांचं. प्रत्येक वेळेला टीकेसाठी टीका आणि विरोधासाठी विरोध हे आम्ही कधी करत नाही. सर, 2 दिवसापूर्वी अयोध्या दौऱ्याच्या संदर्भात शिवसेना भवनामध्ये आढावा झाला. आदित्य ठाकरे असतील किंवा इतर शिवसेनेचे नेते अयोध्येला जाणार, त्या संदर्भात काही तारखा निश्चित झाली? काल सुद्धा माननीय मुख्यमंत्री असतील किंवा आमचे आदित्यजी असतील त्यांच्यावर माझी आयुष्यावर चर्चा झालेली आहे अयोध्या दौऱ्यासंदर्भात. आणि हळूहळू त्या दौऱ्यासंदर्भातल्या कार्यक्रम आहे तो आकार घेईल, लवकरच आपल्यासमोर येईल. सर, आय एस विक्रांत कपिणी आज 14 दिवस आहेत आणि त्यांना बोलून काय आय एन एस विक्रांत हे प्रकरण वाटते तितकं सोपं नाही. बाहेर येऊन कोणी काही गमजा मारू द्या, आय एन एस विक्रांत हा एक मोठा घोटाळा आहे. आय एन एस विक्रांतच्या पैपैचा हिशोब घेतला जाईल. मुंबईचे पोलीस आर्थिक गुन्हे शाखा सक्षम आहे. कोणी बाहेर येऊन बरं का ताखा वर करत असले तरी बऱ्याच गोष्टी उघड्या पडतील भविष्यामध्ये. आणि किती कोणीही बाहेरून बडबड केली, लोकांना चुकीची माहिती दिली, तरी प्रत्यक्ष तपासात काय निष्पन्न होतं आहे त्याविषयी माझ्याकडे माहिती आहे. सर, काही दिवसांपूर्वी टॉयलेट घोटाळ्याचा उल्लेख केला आहे ना? होणार आहे. विक्रांत घोटाळा लवकरच बाहेर जो आलेला आहे ना, त्या संदर्भात पोलीस कारवाई काय आहे, पोलीस काय करतायत, काय तपासात निष्पन्न होत आहे हे समोर येईल. मी जेव्हा हे माझे नुसते हवेतला गोळीबार नाही आहे आमचा शिवसेनेचा, आम्ही पुराव्यासह बोललेलो आहोत. राजभवनातले माननीय राज्यपाल यांच्या कार्यालयातून आलेलं पत्र हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. विक्रांतसाठी गोळा केलेले कोट्यवधी रुपये राजभवनात पोचलेले नाहीत. जर राजभवनात पैसे पोचले नसतील तर ते कोणाच्या खिशात गेले, कोणाच्या जमिनीत गेले आणि त्या जमिनीवरती आज काय उभाय, या प्रत्येक गोष्टीचा हिशोब अंतरिम जामिनावर सुटलेल्या आरोपींना द्यावा लागेल. आमच्यावरती आरोप करून तुमचे आरोप धुतले जाणार नाही ते लक्षात घ्या. मी हे अत्यंत जबाबदारीने बोलतो आहे. आय एन एस विक्रांत घोटाळा हा साधा नाही. लाखो लोकांकडून पैसे गोळा केलेले आहेत, अनेक उद्योगपती बिल्डरांकडून विक्रांत वाचवण्याच्या नावावरती पैसे गोळा केलेले आहेत. ते का 11,000 आहेत का? 58 कोटी मी म्हणतोय, परत सांगतोय, ते 58 कोटीच आहेत. 58 कोटीचा आकडा कुठून आणला हे पोलीस सांगते, पण मला माहिती आहे पोलीस कोणत्या दिशेने चालले. सर, ये लाउडस्पीकर को लेके जो हलचल हो रही है स्टेट में, हम देख रहे हैं कि सेंटर बहुत ही बैलेंस्ड अप्रोच ले रहा है. सेंट्रल का अप्रोच बहुत ही बैलेंस है, लेकिन महाराष्ट्र में जो सेंट्रल के नुमाइंदे हैं यहाँ पॉलिटिकल, वो इम्बैलेंस हो गए, उनका दिमाग इम्बैलेंस हो गया है. चलिए, तो संजय राउत यांनी आता पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आय एन एस विक्रांत प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही आहे असं विधान केलेलं आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्या दिशेनं हा रोख दाखवत हा घोटाळा सोपा नाही आहे, हा एक मोठा घोटाळा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मुंबई पोलीस योग्य दिशेनं तपास करतायत असं सुद्धा वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.